भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांच्याही उपयोगात येईल. म्हणून विकास करताना कुठलाही भेदभाव न करता आपण जर विकास केला तर जनता आपल्या बरोबर आपोआपच उभी राहते. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये शहापूर तालुक्यामध्ये आज भास्कर जाधवला सांगावं लागलं की आम्ही किती आहोत, तर या जिल्हा परिषदेमध्ये काही भाषणामध्ये याच्या पुढे उत्तर देऊ नका कोणाला. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 14 पैकी 7 ते 8 जागा जिंकून आला, आपोआप उत्तर मिळेल. सगळ्या महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यामध्ये लोक बोलतील की शहापूर तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. लोक विधानसभेच्या निवडणुकीला हिरणकला 20,000 मतं मिळाली, आता जर निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती शहापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि याचं सगळं श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला श्रेय आहे. जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे का जोडली जाते, खासदार कपिल पाटील काम करतो म्हणून नाही जोडली जात, अशोक किरणक काम करतो, भास्कर जाधव करतो, संतोष शिंदे करतो म्हणून नाही जोडली जात. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या माध्यमातून जनतेमध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्यामुळे दररोजच वेगवेगळ्या पक्षात लोक भारतीय जनता पक्षात येत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भरभराट होते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाच पक्ष टिकेल असं मला वाटत नाही. नरेंद्र मोदींच्या समोर नेतृत्व करणारा नेता आज देशामध्ये कोणी राहिला नाही, त्यांना त्यांची तुलनाच कुठल्या नेत्याशी होऊ शकत नाही अशा पद्धतीत त्यांचं काम. आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो, मी अनेक मुख्यमंत्री बघितलेत, हे पहिले मुख्यमंत्री असे आहेत की ज्याला 50 वर्षात काम करता आलं नाही ते 3 वर्षात काम करणारा पहिला मुख्यमंत्री कोण असते तर देवेंद्र फडणवीस. कुठलंही काम आपण विकासाचं घेऊन गेलो दुसऱ्या मिनिटाला मंजूर करतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये नितीन गडकरी साहेब, आपले तत्कालीन नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, आता जे उपराष्ट्रपती झालेत, त्यांच्या माध्यमातून, नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी 25,000 कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला. 25,000 कोटी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढा निधी कधी या लोकसभा क्षेत्रासाठी आला नाही, तो आपल्याला पहिल्यांदा मिळाला. हे या लोकसभा क्षेत्राचा विकास कसा होईल हे भविष्यामध्ये आपल्याला कोणाला सांगण्याची गरज नाही, आपल्याला तो दिसेल, प्रत्यक्षात नजरेने दिसेल. म्हणून नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला या तालुक्यामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या. बाकी विकासाचं जे काय आहे काम ते आमच्यावर सोपं, आम्ही निश्चितपणाने विकासाचं काम आपलं करू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो. एका आपल्या सहकार्याने सांगितलं की माझ्या गावाला लाईटच आली, करेल पाडा, हे फक्त तुमचं गाव नाही, 2014 ला 28 मे 2014 जेव्हा नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली आणि त्याच्या 2-4 दिवसांनी त्यांनी आम्हाला माहिती दिली होती लोकसभेमध्ये की आपल्या देशामध्ये 22,000 अशी गावं आहेत की त्या गावांमध्ये लाईट अजून पोचली नाही. लाईट पोचली म्हणजे कसं, पूर्वीच्या सरकारचं काम होतं, त्या गावापर्यंत पोल गेले की लाईट पोचली असं ते चालतो. आपल्या सरकारनी संकल्पना बदलली, आपल्या सरकारची संकल्पना अशी आहे की त्या गावात 100% घरात पॉवर गेली म्हणजे ते गाव त्या गावाला पॉवर गेली अशी संकल्पना आपल्या सरकारने. त्या 22,000 गावांपैकी 3 वर्षात आपले तत्कालीन ऊर्जामंत्री पियुष गोयल जे आपल्या महाराष्ट्रातले आणि 14,000 गावांना लाईट पाठवली पोचवली. किती? 14,000. हे मी जे सांगतो हे तुम्ही एक ॲप आहे मोबाईलवर ते बघितलं, डाउनलोड केलं की तुम्हाला त्याची माहिती मिळेल. दररोज अपडेट होतात किती गावाला लाईट दिली हे दररोज अपडेट होत राहते, त्याची माहिती तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून मिळेल. या गावालाही निश्चितपणाने आपल्याला लाईट व्यवस्था आपण करू. आता ही सौभाग्य योजना प्रधानमंत्र्यांनी आणली याच्यासाठी, त्यांनी ज्याला लाईटचं कनेक्शन घ्यायला ज्याच्याकडे पैसे नसतील तर त्याच्या घरात फुकट कनेक्शन द्यायचं. त्याच्यावरून एवढा वादंग केला राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीव्हीवर, मी बघितलं. त्यांनी काय सांगितलं की फक्त ही योजना तुम्ही आणली, फुकट कनेक्शन द्याल, पण त्यांचे पैसे कोण भरणार? त्यांचे पैसे पण तुम्हीच भरा असं सांगायला. अरे तुम्ही योजना आणून लाईट तर द्यायची होती, पैसे भरायला आमचे लोक सक्षम आहेत, आमचे लोक एवढे आळशी आहेत का? सरकारचं फुकट कोणाला लंब आहे? 50-100 रुपये भरायला कोणाला कोणी नकार देणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहत नाही. ते अशा पद्धतीचं राजकारण करून देशाला कसं अडचणीत आणायचं अशा प्रकारची भावना आहे.
ही सतत ह्या पक्षांची असते. म्हणून लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील, अजून ज्या तुमच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सगळी मंडळी आपल्याला साथ देऊ. उज्ज्वला योजनेचा उल्लेख आपल्या सरकारांनी केला. या ठिकाणी राम जागरे याला मी सांगतो, सर्वे करा. ज्या ज्या लोकांना आपल्याला इकडे कनेक्शन देत आहेत, ती राजेशाने ज्यांची नावं आहेत आणि जे पात्र आहेत त्यांच्या पात्र लोकांचे फॉर्म भरून त्यांना तात्काळ उज्ज्वला योजनेचा कसा लाभ देता येईल, तुमची यादी तयार झाली की सांगा, पुन्हा आपण याच ठिकाणी येऊ आणि यांचे गॅस सिलेंडरचं वाटप, शेगडीचं वाटप याच ठिकाणी आपण करू. लवकरात लवकर आपण त्या कामाला सुरुवात करा अशी आपल्याला विनंती करतो. फार जास्त आपला वेळ घेत नाही, तुम्हालाही भूक लागले, मलाही भूक लागले, पण वेळोवेळी ज्या समस्या होती निर्माण त्या समस्या सोडवण्यासाठी ही ऋषिगंधा या ठिकाणी बसलेली आहे. ऋषिगंधा ही काय असते? वेळ असते. तुम्ही सगळे वडिलकीच्या नात्याने ह्या वेळेला खतपाणी कार्यकर्त्यांचं घाला. तुम्ही खतपाणी घातलं की 100% दीपक प्रज्वलित होईल आणि त्याचा प्रकाश, विकासाचा प्रकाश सगळा तुमच्या या भागामध्ये पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांना ज्ञात झालेलं आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आदरणीय या भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा, महिला आघाडीच्या सुताई कुंडलीकर मॅडम, तसेच त्यांच्या समवेत आलेल्या जयसी इनामदार मॅडम, निकिता प्रभान मॅडम, भाजपाचा इथे कोणी कार्यकर्ता नाही, कुठले कार्यकर्ते निर्माण होत नाही, परंतु आजच्या या उपस्थितीने साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी भाजप काय आहे ते आपण या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आणि नक्कीच या राष्ट्रवादीला, या मनसेला, या शिवसेनेला नक्कीच या ठिकाणी आज खिंडार पडणार आहे. मी साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा या पंचक्रोशीतील गावातील जे काही कार्यकर्ते आहेत, काही श्रेणीमधून BJP मध्ये येत आहेत, काही राष्ट्रवादीमधून BJP मध्ये येत आहेत, काही मनसेमधून BJP मध्ये येत आहेत. या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांचा आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. तत्पूर्वी साहेबांच्या आदेशानुसार साहेबांनी मगाशीच मला सांगितलं का, माझा जो काही फोन नंबर आहे तो या इथे तमाम जे काही नागरिक बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत, पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांना या ठिकाणी द्यावा. मी काही आपल्या विभागाच्या काही समस्या असतील तर दीपक बोंबेंच्या माध्यमातून, निशिगंधा बोंबेंच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जातीलच. परंतु अति तात्काळ काही समस्या असेल, काही त्यांचा कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नसेल, तर साहेबांचा या ठिकाणी मी सर्वांना फोन नंबर देतोय. आपल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्यांसाठी नक्की साहेबांना कधी रात्री यावेळी फोन करा, साहेब नक्कीच आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. सर्वांना एक मी नंबर सांगतो, तो लिहून घ्या. साहेबांचा नंबर आहे 9198920 6140. परत एकदा सांगतो मी, 9820 6140 हा साहेबांचा मोबाईल नंबर आहे. काही समस्या असतील तर आपण साहेबांशी संपर्क साधू शकता. आणि उज्ज्वला जी गॅसची योजना आहे त्या संदर्भामध्ये मी नक्कीच दीपक बोंबे आणि निशिगंधा बोंबे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून या गावचा या ठिकाणी मी सर्वे करणार आणि नक्कीच त्यांचे फॉर्म सगळे फिलअप करून त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी त्यांना या योजनेचा कसा लाभ देता येईल. मग अशी आमची कत्तरी समाजातील नेते त्यांनी या ठिकाणी त्यांची समस्या मांडली, नक्कीच ती समस्या आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये लाईटच्या संदर्भामध्ये इथे संतोषभाऊ शिंदे आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण जे काही उपअभियंता आहेत आणि कार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्यासाठी पत्र दिलं होतं, तर त्यांनी सुद्धा दिवाळीच्या नंतर या ठिकाणी एक स्कीम या ठिकाणी ते राबवणार आहेत आणि 50 किंवा 100 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी
विजेचं कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला देणार आहेत, म्हणजे महावितरण आपल्या दारी हा या ठिकाणी ते हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम राबवणार आहेत। तर दिवाळीनंतर तुम्हाला डेट दिली झाली त्या कार्यक्रमामध्ये आपल्या ज्या काही विजेच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच साहेबांच्या माध्यमातून सर्व या व्यासपीठाच्या माध्यमातून आपला होईल। या पंचक्रोशीतील राष्ट्रवादीमधून तसेच बीजेपीमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत, साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश होणार आहेत। की ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। भुईशेत या गावातून प्रथमच या शहापूर विधान संत घुटे, विष्णू घुटे, विठ्ठल घुटे, रवींद्र घुटे, बाळू शेंडे या सर्वांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपला काशीनाथ बांगारी, देवराम गरेल, राजू गरेल, योगेश गरेल, बबन गरेल, धर्मा गरेल, सोमा घुटे आणि त्यांच्या समेत असलेले असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। त्या सर्वांचं या पंचक्रोशीमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत। तसेच मनसेमधून काही मंडळी या ठिकाणी आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत, हा संतोषभाऊ शिंदेच्या माध्यमातून असतील। या ठिकाणी आम्ही 2 तास या ठिकाणी लवकर आलो, कन्व्हिन्सिंग केली काही लोकांना आणि या ठिकाणी मनसेमधून काही मंडळी भाजपमध्ये येते। या ठिकाणी कहापूरचे अध्यक्ष बाळकृष्ण निपुरते यांना मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी आपला या ठिकाणी प्रवेश द्यावा। सुरेंद्र निपुरते नेवरे अध्यक्ष, वसंत झिंजाळ वाघिवले अध्यक्ष, दिलीपजी घरत पिवळे अध्यक्ष, चंद्रकांत मोरे असतील, या सर्वांना एक विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या हस्ते त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। तसेच टीपीचा पाडा या ठिकाणाहून राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये काही कार्यकर्ते प्रवेश करू इच्छितात, अंकुजी शिंदे, रमेश भुसारे, सदाशिव भगरे, बबन भगरे, श्रावण ढगळे, केशव गायकवाड, सुरेश भगरे, गणेश शिंदे, शंकर गायकवाड, सुनील भुसारे, शरद भगरे, अनिल भगरे हे बीबीचा पाडा या राज्यमधून काही या ठिकाणी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये काही कार्यकर्ते करत आहेत। त्यांची मी नावे घेतो या ठिकाणी संतोष पादे, संतोष दोडके, किसन दोडके, विना पांगे, बुधाजी भवर, दिलीप पागी, अंकुश भवर, रवी भवर, सुरेश मुरकुड, संतोष माळी, रामू बारात, रमेश कुडव, सुभाष वैजर, काळूराम भुरकुड, मधुकर तुकाड, तुकाराम तांडे, अर्जुन दोडे, राजू दोडके, कमलाकर आळंद, रवींद्र वेजळ, गणपत भवर या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे। या ठिकाणी राजेश तरे, गावजी पारधी, शांताबाई बांगड, रेशमा दोडके, चांगुना दोडके, संगीता दोडके, मंजुला सुकाट, ललिता आखन, गीता आलन, ऐश्वता आलन, आशा आलन, रक्मी भुरकुड, अश्विन दोडके, प्रमीण दोडके, संगीता दोडके, सुमन दोडके, संगीता दोडके, चंद्रा वैजल, प्रियंका भवर, प्रमिला भवर, लीला भवर, प्रमिला भवर, शकुंतला काकड, सुनीला काकड या ठिकाणी वेळवंडे गावामधील काही कार्यकर्ते आहेत। त्यामधील आदरणीय भास्करजी विखंडे, सुदाम पावणे, भास्कर डोंगरे, विश्वास विखंडे या ठिकाणी आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी त्यांचा प्रवेश होत आहे। त्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय। त्याच ठिकाणी माळीपाड्याहून आलेले राष्ट्रवादीमधून बीजेपीमध्ये अनंता माळी, भगवान माळी, रवींद्र माळी, मारुती वाघ, दत्ता वाघ, काशीनाथ सात्री, बंधू वाघ, अजय भास्कर, विष्णू वाघ, अक्षय तळवी, गोविंद माळी, सुनील भास्कर, अशोक माळी, चंद्रकांत मोरे, किशोर मोरे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी 11 पाडा या ठिकाणी राष्ट्रवादीमधून बीजेपीमध्ये काही कार्यकर्ते आहेत,
त्याच्यामध्ये गणेश बाबू पवार, बाळू पांडू भडांगे, सुरेश लक्ष्मण मेघे,